माय दारुगढ़ का भूख लग लिया है। कौन है? माय माय दार भूख लग लिया का कहीं तेरी खायला दे। हरू बोल। हाँ? अरे तुला भूख लगती तब नहीं क्या करूँ? चल लेगी तू। ओ माय माय एक दाई कड़े बोल तेरी माय। शी बाबा अरे बाबा डोळ्याला साबण लावलाय आणि तुझ्या सारखे भिकाऱ्याला काय बघायचं? हाँ तू नी एक काम कर वरच्या माळ्यावर ना आसावरी राहते डाव्या बाजूला खोली आहे तिची। हाँ तिच्याकडे जा तिथे तुला खायला मिळेल। हे वॉचमन पण ना गेटच्या तोंडाला सोडता। माय माय ऐकून घे ना माय। अगं माय काकू माय 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 अग तुम्ही नवीन आलात? हो नाही तुमच्या आधी काकू राहायच्या नाही त्या ओळखायच्या मला। मी आत्ताच भाडेतत्वावर राहायला आलोय। अच्छा एनिवेज ऐका ना मला भूक लागली आहे। मग ते घरी जाऊन खाऊन ये ना काहीतरी। नाही घरी मला कोणीच खायला देत नाही। हो तुम्ही तरी द्या। भिकारी आहेस? भिकारी असून मला वाग दाखवतो? तुला तुझ्या घरचे खायला देत नाही मी देऊ? चल निक। तुला आत कोणी पाठवलं? वॉचमॅन? अहो काका ऐका ना तू असं नाही जाणार। अहो ऐकून तर घ्या। वॉचमॅनला वरती कोणी पाठवलं? बाकी कोणीच ओळखलं नाही मला। एक काम करतो सुलभा काकूच्या घरी भीक मागतो। ती आईला नक्की सांगेल की मी भीक मागायला आलो होतो। माय माय दरवाजा उघड माय। अरे आले आले। माय लवकर उघड माय भूक लागली आहे। कोण आहे? माय भूक लागली आहे माय काहीतरी खायला दे माय। अय्यो सॉन्ग तू मी ओळखलंच नाही तुला। किती दिवसांनी तू आमच्याकडे येतोयस? लहानपणी नेहमी यायचास। माय भूक लागली आहे मला माय। अरे राजा देते खायला ये आधी तू आतमध्ये ये आधी आतमध्ये। किती दिवसांनी येतोयस तू माझ्याकडे? बस बस बस। अरे हे काय सोहम असं खाली काय बसलं? उठ बघू उठ आधी तू उठ वरती बस। माय भूक लागली आहे मला। अरे देते रे देते। ए सोहम तुला आठवतं का रे लहान असताना तू खेळून झालं ना की संध्याकाळी खाऊ खायला माझ्याकडेच यायचास आणि घरी जाताना मी तुला थोडा खाऊ आजोबांसाठी सुद्धा द्यायची। ते कधी येणार रे ते? खरंच ते नाही येत ना तर त्यांची उणी अगदी खूप जाणवते हा। ए तुला सुद्धा आठवण येत असेल ना रे कोंबडीच्या? माय मला भूक लागली आहे माय। परत एकदा म्हण ना माय माय। पुन्हा एकदा माय। खरं सांगू तू माय म्हटलं ना की मला इतकं बरं वाटतं म्हणून सांगू। मी तुझी शेजारची काकू नाही तुझी माय आहे असं समज। माय आणत्या झाडू आणते। घे अगदी पोटभर खा बघ कसे झालेत। अगदी तुझ्या आईसारखे नसतील। तुझी आई काय बाबा सुग्रण तिच्यासारखे आम्हाला कुठे जमायला? पण आता सांगू तुमच्या घरी तर खुद्द शेख अभिजित राजे राहतात। तुमची तर अगदी मज्जा असेल नाही रोज चमचमीत। पण तुला सांगू सोहम येता जाता सोसायटीतले लोक त्यांची भेट घडावी म्हणून किती धडपडतात। पण मी त्यांना अगदी तोऱ्यात सांगते अभिजित राजे आमचे शेजारी आहेत त्यांच्या घरी मी हक्काने जाते। हिला अजून कळलंच नाहीये मी भीक मागतोय ते। आता ना मी असं रोज मागून खाणार। अगदी हक्काने माग अगदी तुझं दुसरं घर आहे असं समज मला खूप आवडेल। अहो काकू माझा अवतार बघताय का तुम्ही? हो रे। अरे तू काय बाईक वगैरे रिपेअर करत होतास? नाही हो का? अरे किती अंगाला धूळ लागली आहे। अहो हे बघा हे फाटलेले कपडे दिसतायत तुम्हाला? हो रे। पण खरं सांगू का मला या फॅशन मधलं ना अगदी काही कळत नाही। माझा अजय सुद्धा ना असे फाटलेलेच कपडे घालतो आणि मी शिवून दिले ना तो काय माझ्यावर चिडतो। पण खरं सांगू असाही तू खूप छान दिसतोयस। मूर्ख बाई आहे हिला काही कळत नाहीये। काय विचार करतोय सोडा सोहम? एक काम कराल का आईला सांगाल मला खूप भूक लागली होती मी इथे खायला आलो होतो जमेल तेवढं? अरे नक्की सांगेन। हे बघ
की अजिबात चिडणार नाही. अरे तुमचं घर माझं घर काही वेगळं आहे का? आणि हे बघ, अरे हो आजोबा कधी येणार आहे? अहो येतील हो ते, येतील ते, आता मी येतो. अरे सोम लाडू. आणि मला मायाच म्हणो. अग प्रज्ञा ऐक ऐक, मी आहे. तू कोण? ए वॉचमन. अग मी सोहम. सोहम तू? अरे तू अशा भिकाऱ्याच्या अवतारात का आलायस? भीक मागायला. काय? ऐक, मला ना तुझी छोटी मदत लागेल. सोहम, अरे असं बरं ते कुठे येणार आहे ना ती? हो रोज याच वेळेला ती भाजी आणायला जाते, येईल आता कुठल्याही क्षणी. मी जाते. हा हा. ए दादा, दादा मला काहीतरी खायला, भूक लागली आहे दादा, काहीतरी खायला. दादा काहीतरी खायला दे ना. तू खायला दे ना दादा, काहीतरी भूक लागली आहे. मी तुझा चल बाहेर बाहेर भीक मागतो दादा म्हणतो. दादा दादा माय 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 काहीतरी खायला दे. माय भूक लागली आहे खूप. मला भूक लागली आहे माय. मला काहीतरी खायला दे माय. अरे मी कचरा कुंडीत टाकायला चालली आहे. ते हातात काय माय? ते खायचंय का काही? अरे हा कालच्या पोळ्या आहेत. हा चालतील चालतील, मला चालतील, दे ना मला. माझ्या आईने ही अवस्था केली आहे बघ ना माझी. मला पोरक करून टाकलंय, मला खायला सुद्धा देत नाही घरी. ते मरण पण येत नाही आणि विष घ्यायला पैसे सुद्धा नाहीयेत. आई सोड मला, मला भीक मागू दे. आई जाऊ दे मला खाली. सोम नको. सोम सोम मला माफ कर. आई अग सोड ना मला. आई सोड ग मला. माझ्यापासून लांब नको जाऊस राजा. आई मला भीक मागू दे. आई जाऊ दे ग. मला खरंच वाटलं नव्हतं रे तुला एवढा त्रास होईल. आई अग जायच. सोहम, अरे हे काय झालं तू? काय झालं तुला? कठोर कशी मागले हो माझ्या मुलाची. खरंच चुकले रे मी, माफ कर रे मला. आई आई काय झालंय? तुम्ही उठा बरं आधी. आई उठा. काय झालंय? काय झालंय? रस्त्यात भीक मागत होता का माझा सोहम? मी त्याला कधी शिळी पोळी नाही दिली आयुष्यात. काय ना त्या प्रज्ञाने दिलेल्या शिळ्या पोळ्या खात बसला होता खाली तो. मी चुकले. नाही करणार. आई प्लीज तुम्ही इतका त्रास नका करून घेऊ. अगं आपल्या मुलाला त्रास होत असेल तर आईला त्रास होणारच ना शुभ्रा. मी चुकले. मी चुकले. मी असं करायला नको होत. चुकले. काय वेडेपणा चाललाय असा वरी? वेडेपणाच करत होते मी. त्यांनी पैसे मागितले माझ्याकडे, मी नाही दिले त्याला. त्या प्रज्ञाकडनं पैसे घ्यावे लागले त्याला.
आणि मी कशी बघत बसले खरंच मला कळत नाही मला काय झालं होतं. आओ मूल आईकडे पैसे मागणार नाही तर कोणाकडे मागणार. मला माफ कर रे राजा, पण बघ आता ना ह्या पुढे असं नाही होणार. आता मी तुला हवं ते तुला खायला करून देईन, तुला हवा तसं तू हा, तुला जेवढे हवे तेवढे पैसे देईन, तू काळजी करू नकोस बाळा. हे तुझं घर आहे ना, हा तुला जे हवं ते तू कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव सोम, तू तू आता खाली केलंस ना तसं पुन्हा कधी करू नकोस रे. आई तुला काय वाटत ग, मी त्या आनंदाने केलं. नाही आई ते करताना मला तुझ्याहून जास्त त्रास झाला ग. खरंच रे माझ्या राजा, खरंच खरंच तुला एवढा त्रास होईल असं नव्हतं रे वाटलं मला. मी चुकले रे, आता पुन्हा नाही असं होणार. असावरी तू शांत हो. अहो बघा ना त्याची अवस्था बघा ना कशी झाली. जाणार नाही, ऐक माझं, तू शांत हो. शुभ्रा सांभाळ का म्हणजे सोम ना. अशी कशी मागते मी माझं बोलत. बस खिडकी उघडतो. अहो अहो त्याला ना आंघोळ करून घ्यायला सांगितलं पाहिजे. अहो तू तुम्हाला माहितीये कचऱ्याच्या डब्याच्या शेजारी बसला होता, काहीतरी होईल ना हो त्याला. पाणी देऊ तुला. नको मला काही नको. मी ना थालीपीठ करून देते, भूक लागली होती, कुकेने कळबळत होतो. शांत. अहो त्याने आंघोळ केली तर त्याला कपडे द्यायला पाहिजे, त्याला टॉवेल द्यायला पाहिजे. आसावरी ते सगळं होईल, तू जरा शांत राहतेस का. मला एक सांग, शुभ्राचं काय. शुभ्राचं काय. तू तिला प्रॉमिस केलं होतस ना 10 दिवसात बबड्याला बदलून दाखवी म्हणून, त्या प्रॉमिसचं काय. हो पण आता बबड्याची अवस्था बघताना काय झालेली आहे. तिने प्रॉमिस विसरून जायचं असं कुठे म्हणते मी. तुम्ही ना तुम्ही आता ना नको त्या गोष्टींचा भाऊ करताय. आता बबड्याची कशी परिस्थिती आहे, तो कुठल्या अवस्थेत आहे, आता त्याला सांभाळून घ्यायला हवं ना आपल्याला. तू त्याला सांभाळून घ्यायचं का त्याने तुला सांभाळून घ्यायचं. बघा सावरी, तुला थोडं ठाम राहायला हवंय. हो पण असं वागून काय उपयोग आहे ज्याने आपलं मूल दुखावे. असं काय करताय तुम्ही, मी आई आहे त्याची. त्याला लागलं ना तर मला दुखत, मला कळ येते. आणि तिला थोडस सोडून तर काय बिघडतय. इतक्या वर्ष मी त्याला सांभाळून घेते ना, काही बिघडलं का. काहीच बिघडलं नाहीये असावरी. अगं थोडी थोडकी नाही, 7 वर्ष तो मुलगा चक्क खोट्या सर्टिफिकेटवर नोकरी करत होता. समजून घेणाऱ्या आईला तरी खरं सांगायला नको होतं. काय परिस्थिती आहे समजावून सांगायला नको होती. आणि तरी तू विचारतेस काय बिघडलं. परवा फुटकळ कारणानं शुभ्राशी तो नको तसा भांडला, तिच्यावर घाणेरडे आरोप करून तिला घरातून जायला सांगितलं. त्यांनी 4 चौघात बायकोचा साधा मान ठेवता आला नाही त्याला. तरी तुला प्रश्न पडलाय काय बिघडलं. सकाळी उठल्यापासून तू फक्त बबड्या 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 करत असतेस, आणि तो मात्र फक्त माझा चहा माझा नाश्ता माझे बूट माझे मोजे माझा मूड माझी मर्जी दुसरं काहीही करत नाही. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणारा शुभ्राची त्याने काहीही किंमत ठेवलेली नाही. आणि तू तुझ्याशी तर तो असा वागतो ना कि मी बघून. बघ त्याला स्वतः पलीकडे काहीही दिसत नाही असा. अशा वेळी पालक म्हणून आपली काही जबाबदारी आहे की नाही. मी तेच म्हणते जबाबदारी आहे ना. आता तर त्याला भूक लागली असेल, त्याला खायला करून देणं ही सावरी. मी तुला जे बोललो त्यातलं तुला एवढंच कळलंय का ग. अगं तो जे चुकला ना ते तेच म्हणते मी. अहो मुलं आहे, मुलं चुकतातच, त्यांना अनुभव नसतो, लहान असतात ती. आपल्याला समजून घ्यायला हवं ना. मुलांनी दुसरीकडे कुठे जायचं, त्यांना कोण आहे आपल्याशिवाय सांगा. मूल जर अडलं तर त्याला कुरवाळायचं, ते आपल्याशी रागाने बोललं तर ऐकून घ्यायचं, वेडं वाकडं वागलं तर सोडून द्यायचं. कारण त्यांना आपल्याशिवाय जगात दुसरं कोणी नाहीये. आई वडील म्हणून आपली ही जबाबदारी आहे, आपली ही कळकळ सुद्धा आहे. काय सांगू तुम्हाला, आपलं मूल जेव्हा रस्त्यात फाटके कपडे घालून भीक मागताना एखादी आई बघताना तेव्हा तिला काय होतं, तिचं हाताळं कसं तुटतंय मी तुम्हाला कसं सांगू.
आणि मी कितीही सांगितलं ना तरी तुम्हाला नाही करणार, कारण तुम्हाला स्वतःच मूल नाहीये. आई माझा केस पुसायचा टॉवेल कुठे आहे? आई आई का माझा टॉवेल कुठे आहे माझा? थांब बाळा, देते मी तुला. आणि इथेच होता हे अगं, पंचा नको आहे का? टॉवेल हवं आहे केस पुसायला. अरे राजा, टॉवेलनी केस पुसले ना की केस राठ होतात. तू लहान होतास ना तेव्हापासून मी तुझे पंचानेच केस पुसायचे. आई इकडे पण. बघू आता फक्त कसा राजबिंडा दिसतोयस का तू? भूक लागली असेल ना रे? हा, मी पटकन तुझ्यासाठी थालीपीठ करू का? तू आवरून खायला ये. हा, मी करते पटकन. हा, ही जळ्याचा वास येतोय ना ग? काय होतं ते? मैत्रीण सून नाही मुलगी असं म्हणणारे त्या सासूला आपलं कोण आणि परक कोण याचा साक्षात्कार झालाय. आणि काय ना कधी तो होणारच होता, कारण शेवटी मी मुलगा आहे तिचा आणि ती माझी आई आहे. त्यामुळे तू काय का किंवा बाहेरून आलेला आणखी कोणी काय कितीही प्रयत्न केला ना तरी पण ते आई मुलाचं नातं नाही तोडू शकत. 30 वर्ष आम्हीच आहोत एकमेकांसाठी. बाबा गेल्यापासून तर अख्खं जग आहे मी आईसाठी. आणि तुला काय वाटलं का? तू येणार, तू तिची अशी खास मैत्रीण बनणार, तिला बाहेरचं जग दाखवणार आणि माझ्या आईला माझ्यापासून लांब करणार. किंवा ते येऊन 4 फिरवाफिरवीच्या गोष्टी आईला सांगणार आणि माझ्यापासून माझ्या आईला जिंकतील? नाही, इम्पॉसिबल. काय ना, एक वेळ आई तुला किंवा त्यांना सोडेल पण मला सोडणार नाही. काय ग, कसला विचार करतेस? अच्छा, आता याला काय धमकी देऊ हा विचार चालला असेल ना? तुला घर सोडून जायचंय का? मी बॅग देऊ का तुझी? तू इथून गेलीस ना तरी पण कोणाला काहीही फरक पडणार नाहीये, ना मला आणि ना आईला.